हॅलो विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव भूपेंद्र आणि तुम्ही बघताय BUM चॅनल. वेलकम टू माय चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या सराउंडिंगमध्ये विविध प्लांट्स बघतोय, ॲनिमल्स बघतोय, परत आपण मायक्रो ऑर्गॅनिझमसुद्धा बघतोय. मग त्यामध्ये आपल्याला प्रश्न पडतो की यांची निर्मिती झाली कशी, परत त्यांच्यामध्ये आपल्याला विविधतासुद्धा बघायला मिळते. मग आपल्याला प्रश्न पडतो की यामध्ये विविधता कशी काय आली, तर याचंच उत्तर आहे मित्रांनो, रिप्रोडक्शन. तर आज आपण शिकूया रिप्रोडक्शन म्हणजे काय होतं, ठीक आहे. तर रिप्रोडक्शन ची पहिल्यांदा आपण डेफिनेशन बघूया. तर रिप्रोडक्शनची डेफिनेशन काय म्हणते मित्रांनो, बघा इथे. इट इज डिफाईन्ड ॲज बायोलॉजिकल प्रोसेस इन विच अन ऑर्गॅनिझम गिव्ज rise to young one similar to itself. ओके, बघा मित्रांनो, रिप्रोडक्शन डेफिनेशन काय म्हणतं. इट इज डिफाइंड ॲज अ बायोलॉजिकल प्रोसेस इन विच अन ऑर्गॅनिझम गिव्ज राईज टू यंग वन सिमिलर टू इट्सेल्फ. म्हणजे जे काही नवीन ऑर्गॅनिझम तयार होत आहे ते कुणापासून तयार होतील, जे पहिलेच काय एक्झिस्ट पॅरेंट आहेत त्या पॅरेंट्सपासून एक नवीन ऑर्गॅनिझम तयार होईल आणि तो त्याच्या सारखाच दिसेल, असं ही डेफिनेशन म्हणत आहे, ठीक आहे. तर बघा आता मित्रांनो, की रिप्रोडक्शन, आता आपल्याला प्रश्न पडला असेल की वाय रिप्रोडक्शन इज नीडेड, ठीक आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो, वाय रिप्रोडक्शन इज नीडेड. आपल्याला प्रश्न आहे वाय रिप्रोडक्शन इज नीडेड. रिप्रोडक्शनची गरज का बरं आहे मित्रांनो, कोणी कमेंट करू शकता की रिप्रोडक्शन ही प्रोसेस झाली नसती तर काय झालं असतं, ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपणच इथे नसतो. त्याच्यानंतर बघा, वाय रिप्रोडक्शन इज नीडेड, बिकॉज इट कंटिन्युटी ऑफ स्पीसीज फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. म्हणजे एखादी स्पीसीज जी आहे ती जनरेशन टू जनरेशन काय करते, टिकून राहावी यासाठी ही स्पीसीज जी असतं, सॉरी ही प्रोसेस जी आहे ती काम करत असते. आता मग रिप्रोडक्शनद्वारे परत काय होतं की आपल्या अर्थवरती जी लाईफ आहे ती लाईफ जी आहे टिकून ठेवण्यासाठी रिप्रोडक्शनची खूप आवश्यकता आहे, ठीक आहे. मग आता रिप्रोडक्शन आपण पहिल्यांदाच डिस्कस केलं होतं की प्रत्येक प्लांटमध्ये आपल्याला विविधता बघायला मिळते. बघा, रिप्रोडक्शन ही जे प्रोसेस आहे आपल्याला फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्येच बघायला मिळते आणि त्यामध्येही प्रत्येक ऑर्गॅनिझमचं ऑन पॅटर्न आहे रिप्रोडक्शनचा. विद्यार्थी मित्रांनो, रिप्रोडक्शनचे मेनली दोन टाईप्स पडत असतात, ऑन द बेसिस ऑफ इन्व्हॉल्वमेंट्स ऑफ गमेट इन अ रिप्रोडक्शन, ओके. सो याचे दोन टाईप्स पडतात, त्यापैकी आहे एक असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरं आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता समजून घेऊया असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, याचे डेफिनेशन काय. बघा याचे डेफिनेशन काय म्हणतात, द ऑर्गॅनिझम प्रोड्युसेस न्यू ऑफस्प्रिंग विदाउट फ्युजन ऑफ गमेट इज कॉल्ड ॲज असेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजेच एखादा ऑर्गॅनिझम काय करताय, एखादा प्लांट्स काय करताय, की कुठल्याही प्रकारे दोन गमिट्स म्हणजे मेल आणि फिमेल गमिट्स फ्युजन न होता एक नवीन ऑफस्प्रिंग जर देत असेल आपल्याला, तर याला काय म्हणतो आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन. फॉर एक्झाम्पल आपण समजून घेऊया की ही एक पॅरेंट बॉडी आहे कशाची, स्पायरोगारा अल्गीची, आणि ह्या पॅरेंट बॉडी काय करता एक से आपल्या साईडला काय करतं, एक सेल जनरेट करतं आपल्याच बॉडीच्या पार्टपासून, एक सेल जनरेट करतं विथ द न्यूक्लियस. मग परत ही सेल आपल्याच बॉडीच्या साईडला एक परत काय करतं, एक सेल जनरेट करतं विथ द न्यूक्लियस, परत एक सेल जनरेट करतं. मग अशा प्रकारे सेलची चेन बनते. मग याच्यानंतर काय करतं की ही जे जेव्हा मॅच्युअर होतात, हे जे नवीन प्रोड्यूस झालेले सेल आहे काय होतात, मॅच्युअर होतात. मॅच्युअर झाल्यानंतर हे काय होतात, मेन बॉडी पार्टपासून म्हणजे प्लांटचे स्पायरोगायरा अल्गी आहे, ठीक आहे. स्पायरो गायरा काय आहे, अल्गी आहे, हा बॉडी पार्ट आहे त्याचा. तर याच्या बॉडी पार्टपासून हे काय होतात, सेपरेट आउट होतात, सेपरेट होऊन एखाद्या
मॉइस्ट प्लेसेस किंवा फेवरेबल कंडिशन मध्ये पडतात. पडल्यानंतर काय होणार, ही परत जे आहे मॅच्युअर होऊन काय बनणार, स्पायरोगायरा अल्गी बनणार. अशा प्रकारे आपल्याला कुठल्या प्रकारचं मेल आणि फिमेल गमेटचं फ्यूजन न होता आपल्याला एक नवीन अल्गी मिळालेली आहे. आणि कोणते मित्रांनी मिळाले आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन काय म्हणते बघा, याची डेफिनेशन, ऑर्गॅनिझम प्रोड्युसेस न्यू ऑस्प्रिंग विथ द फ्यूजन ऑफ मेल अँड फिमेल गमेट इट्स कॉल्ड ॲज सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता ज्यामध्ये काय होतं की ऑर्गॅनिझम आपलं मेल आणि फिमेल गमेट्स काय होत आहे, फ्यूज होत आहे. फ्यूज झाल्यानंतर एक नवीन ऑर्गॅनिझम आपल्याला जर मिळत असेल तर याला काय म्हणतो आपण, सेक्शुअल रिप्रोडक्शन. उदाहरणद्वारे समजून घेऊया, हाय मेल गमिट्स पोलन ग्रेन आणि हे फिमेल एग. ठीक आहे, तर हे दोन गमिट्स आहे इन अ फ्लॉवरिंग प्लांट्स. हा मेल गमिट्स आणि फिमेल गमिट्स काय होणार, फ्यूज होणार. फ्यूज झाल्यानंतर काय फॉर्म करणार, झायगोट फॉर्म करणार. ठीक आहे, इथे दोन न्यूक्लियस आले, झायगोट फॉर्म करणार. आता मग हा जो झायगोट प्रोड्यूस झाला हा समोर जाऊन काय करणार, एक आपल्याला नवीन प्लांट्स प्रोड्यूस करून देणार. तर अशा प्रकारे जर मेल आणि फिमेल गमिट जर फ्यूजन झाला आणि मग नंतर झायगोट फॉर्म झाला आणि आपल्याला त्याद्वारे एक नवीन प्लांट्स मिळाला, तर या प्रोसेसलाच काय म्हणतो आपण, सेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे, समजलं मित्रांनो. जास्त तर आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन फ्लॉवरिंग प्लांट्स अँजिओस्पर्ममध्ये बघायला मिळतं. ओके,